नाचाय लागली ना, आमची लय नाचत्या, फक्त कलवरीकडे बघू बघू नाचत्या, जेवढी कलवरी सुंदर तेवढा डान्स भारी। जेव्हा भक्ती सतू माझ्याकडे मला भिकारी आमदार व्हायची लायक नाही आपली, आणि पोरीच्या पायात भिकारी वाला आमदार नाही महाराज। प्रेम करू नये अशा मताची मी नाही, पण प्रेम निस्वार्थी निकलंकित निरपेक्षित असलं पाहिजे। मीराबाईंना माहीत होतं देव माझा नाही, मला भेटणार नाही, तरी प्रेम केलं। प्रेम 70-75 वर्षाची म्हातारी आहे, कितीची आहे 70-75, दिसतही नाहीये नीट, हातही चालत नाहीयेत, हात कापतायत, पण बायांमध्ये फार ताकद। द वुमन इज अन आयडियल मॅनेजर, सगळ्यात मोठी व्यवस्थापक पाहिजे स्त्री म्हणजे। बाप रे, सगळ्या संसाराचा भार तुम्ही तुमच्या खांद्यावर वाहिला, लेकरं बाळ संसार सगळा सगळा, पण चुकतं काय? तुम्ही सगळं करता, फक्त आपलं तोंडच लई व्याकार, तिकडलं हिकडं हिकडलं तिकडं, एवढं जर सोडून दिलं ना महाराज तर आपण फार गोड आहोत। एकदा नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही। बायका भांडण काय बोलतील याचा भरोसा, 100 म्हातारं 90 म्हातारी, 90 म्हातारी 100 म्हाताऱ्याला म्हणत होती माझं नशीब फुटलं, माझं डोळं फाटलं, मी तुम्हाला वय म्हणलं, तुमच्या आधी लय चांगलं चांगलं बघायला आलता, कुठून बुद्धी फाटली? अगं तुझं वय काय, तू बोलती काय, तुझी एक्सपायरी डेट सुद्धा संपली तरी तू जगती, बरं आता काय सेकंड चान्स भेटणार आहे का हे द्यायचं? आता काय तोंडाला यायला महाराज, बर का इमानदारीनं सांगा, होणार आहे का असं काही? मग बोलण्यात मजा बायका, प्रत्येक बायको प्रत्येक वेळेस प्रत्येक भांडणामध्ये एक वाक्य म्हणते, तुम्ही फक्त पटलं तो होय मला। भांडणातलं ठरलेलं वाक्य मी आहे म्हणून राहिले, दुसरी असती तर लय खुश होऊ नका। तो मनातल्या मनात म्हणतो तू उलट मी दुसरी केली असती, तू फक्त जा, हे कलियुग आहे, इथे अवघड आहे महाराज। नाही बघा भाई, बघा नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेला, नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेला टू व्हीलरवर, बायकोला आत नाही येत पंपाच्या? तुम्ही सगळे ब्रह्मचारी का? आहे पुढे बसलेले, तुम्हाला बायका आहे का नाही रे? किती किती, कमीत कमी एक एक तरी असेल की? जास्तीत जास्त पुढे बघू महाराज, मग बोलत जा ना। नवरा बायको गाडीवर गेले, बायकोला कधी आत नाही आता, मग कोण स्वार्थ पंपाच्या? त्याच कारण आहे, पंपावर लिहिलेलं असत येथे आग लावणाऱ्या गोष्टीस सक्त म्हणाये, कळलं त्यालाच कळलं महाराज। बाई सारखी आग लावणारी जात दुसरी, तुला डॉक्टर साहेबाचं लई चुकलं, काय सुद्धा यांना एवढे पोस्टर लावायची गरज नव्हती, फक्त गावातल्या 2-4 बायकाला जाऊन सांगायचं आणि तिला आवर्जून म्हणायचं कुणाला सांगू नको, तिनं आख्या पंचकृषीला सांगितलं असतं महाराज। मी नवरा बायकोचं भांडण लागलं, बायकोनी तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घर दार शेती बाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला तुझ्या पाया पाय सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ, तेवढं सांभाळता जगाचं कल्याण नाही महाराज, फक्त तेवढं सांभाळता आलं ना। विनोदाचा भाग सोडा, पण माझी एक विनंती आहे बरं का माय, तुम्ही पण कधी कधी विचार करत असाल, एवढं कष्ट करते मी, एवढं देवदेव करते मी, एवढी माझी श्रद्धा आहे भगवंतावर, तरी माझ्या घरात सुख समाधान आणि पाहिजे तेवढं नाही येत का? त्याचं कारण आहे, ज्या घरात शांती नाही त्या घरात पैसा आणि भगवंत नांदत नाही। वाणी रसवती यस्य यस्य शमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता। तोंड स्वच्छ नीतिमत्तेनं कर्म असेल तर भगवंत आणि पैसा कुठेच जात नाही, हे लक्षात ठेवा। म्हणून काही नाही, तेवढं सांभाळा माय, बाकी तुला गोड आहे बरं का, तुझ्यासारखी गोडच नाही, फक्त 2-3 गोष्टी करा लेकरं चांगली जन्माला येतील। रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला, गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला, तुक बराईत ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला, चांगली लेकरं जन्माला येतील, घरात परमार्थ ठेवा, एवढंच करा। फक्त विश्वास, अंधश्रद्धा नाही, देव श्रद्धेने बजा,
परवा दिवशी मला एक म्हातारी भेटली, म्हणली ताई तुम्हाला अभंग म्हणून दाखवते. म्हणलं कुणाचा? ज्ञानोबरायाचा? म्हणजे नाही, नामदेवरायाचा. तू का? म्हणली माझाच आहे. म्हणलं मग दाखव म्हणून. म्हातारीने अभंग चालू केला. देवा तुझ्या पायात घेतलं माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. देवा ही तर आमच्या जिंदगीला टाळ खुटून तरी आम्हाला नंबर भेटला नाही. पर आतली गुटी आज जायची पाळी आली तरी नाही, आणि या डंगरीला बरं भेटला. मला तुला वाईट वाटलं महाराज. म्हणलं देवाला भांडावच काही की भांडा तुम्ही चालू केलं. म्हणलं पुढं काय झालं? म्हणली देवा तुझ्या पायात घेतलं माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. देवा तुझी आठवण लई लई येते म्हणून तुला मिस कॉल देते. देवाला इथं मिस कॉलवर पुरगी पटना, तू देव पाठवाय निघाली. जरा तरी बॅलन्स टाकून देव देव करा. हे बघा देव आहे, थोडी पॉझिटिव्ह एनर्जी आहे. भगवंताचं नामचिंतन करायला भाग पाडते. पण देव आहे ना देव, कधीही माणूस कीच आणि सत्यकर्मात्या हे कायम लक्षात ठेवा. जर तुम्हाला देव हवा आहे तर तळमळ असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. 70-75 वर्षाची म्हातारी जिला दिसतही नाहीये, हातही चालत नाहीयेत, प्रेमाची प्रचिती करायला गोकुळामध्ये उद्धवाला देवाने पाठवलं. त्या म्हातारीने इतकी सुंदर रांगोळी काढली होती, उद्धव जागेवर थांबला. उद्धवाने बघितलं काय गोड रांगोळी काढली आहे. उद्धव म्हटला बापरे काय सुंदर श्रीकृष्ण काढलाय, असं वाटतंय देव डोळ्यासमोर उभा आहे. एवढा सुंदर देव आई तुला काढायला जमला कसा? गवळण म्हणली अरे वेड्या, माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम आहे माझं त्याच्यावर. कोणावर? श्रीकृष्णावर, भगवंतावर. एवढं प्रेम? म्हणे मग अगं जर एवढं प्रेम आहे तर देवाची रांगोळी चुकली कशी? म्हातारी म्हणली जागेवर मरेल रांगोळ चुकणार? चुकली ग? काय चुकलं रे? एवढा सुंदर श्रीकृष्ण काढलास माझी माय, श्रीकृष्णाला पायच नाही काढलेस तू. गवळण म्हणली वेड्या मी पाय काढायचे विसरले नाही, मी काढलेच नाही. काय लॉजिक? भगवंताला पाय आहेत? आहेत. का नाही काढले? खरंय तुझं उद्धवा, त्याला पाय आहेत म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला. तिथे त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे, पण रांगोळ मी माझ्या हातानं काढली आहे. यात जर देवाला पाय काढले आणि इथून जर देव निघून गेला तर कोणाकडे बघून जगू रे उद्धवा? म्हणून रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. प्रॅक्टिकल विचार करा, रांगोळीतला देव जाईल? अर्थात नाही जाणार, पण प्रेम आहे की तो जाऊ नये. हे प्रेम आहे. कधी भगवंताला म्हणा श्याम सावरे ओ मेरे श्याम सावरे, श्याम सावरे ओ मेरे श्याम सावरे. जाने कब होगा वो नजारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूँ. कशाचं मन? काय मारा संसार जे कर्म वासना त्याच्या पलीकडे जन्म मृत्यू हे चारही बंधन क्षणात तुटतील. फक्त तुम्ही देवाच्या दारी या. देवाच्या दारात आला आणि मोक्ष पावला नाही असं कुणीच नाही. सगळे देवाचं नाम न घेता तरला असा जगात नाही, आणि देवाचं नाम घेऊन वाया गेला, नाम घेता वाया गेला असा कोणी? सगळं तरलं. फक्त कधी इथे या, इथे आलात काय महाराज विश्वास आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेनी मुक्ती चारी साधी आल्या, तेने मुक्ती चारी साधी आल्या, तेने मुक्ती चारी साधी आल्या. इथे या, ठीक आहे आलो, मंडपात आलो, सत्यातही आलो, तरी पण मोक्ष भेटला कस काय? आलो इथं पण मन घरी ना,
हरिमुखे हरिमुखे इथं येऊन चालणार नाही, भगवंताचं नाम घ्यावं लागेल. का घ्यावं लागेल तुम्ही मला सांगा. राम नामाची दगड तरली हे माहित आहे, राम नामाची दगड तरली. खरंय की खोटं? खरंय तरली, 100% तरली. राम नामाची दगड तरली ही बातमी रावणाला कळली. रावणाचे भक्त अजूनही आहेत, मेले नाही. अक्का गाव काय रामाचं नसतं, दोन चार तरी रावणाची. जनला लोकाचं खपत. मी म्हणते हत्ती चलताय तो कुत्ते भुकते, भुकू द्या ना. आता एवढा सगळा सप्ताह गावकरी मंडळीनं डॉक्टर साहेबांनी सगळ्यांनी मिळून केला, सगळं गाव पंचकृषीत चांगलं म्हणणार, पण दोन चार तरी वाईट बोलणारच. हे त्याला काय असते, पैसा आहे कुठतरी खर्चायचा. अरे आहो पैसा कुणाकडे नाही आजकाल, कुणाकडे नाही, सगळ्यांकडे आहे. पण आपण कधी सप्त्याला दिला का? काही काही माणसं म्हणतात देवाल त्याची काय गरज आहे, त्यानं दिलं मग मला. अरे येड्यांनो, 100 च्या 100 रुपये जर टिकवायचे असतील तर 100 त 10 सत्कर्मी लागली पाहिजे, नाहीतर 100 जातात. राहत 100 जर तुम्हाला ठेवायचे तर 10 सत्कर्माला परमार्थाला द्या, तर तुमचे 90 नीट राहतील. हे लक्षात ठेवा. आणि करतायत त्यांना करू देत जा. तुम्हाला खरं सांगू, वाईट वळणारा लावणारी आपलीच माणसं असतात. दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास, व्यसनाचं पहिलं जे पाऊल आहे ना, ते माणूस कधीच स्वतःच्या पैशाने खर्च करत नाही. करतो का? त्याला देणारा कोणतरी दानशूर व्यक्ती असतो. तो दानशूर व्यक्ती एकदा आंधारात नेऊन ठोकला पाहिजे, म्हणजे लोक जरा जागेवर येतील. इतके बी दानशूर होत जाऊ नका. जे काही तुम्हाला दान करायचं ते इथं करीत जा. इथं का करावं? कारण तुम्ही घरीही दान केलं ना. तुम्ही वास्तुशांती केली, तुम्ही पंक्ती घातल्या, पण तुम्ही पंक्ती जेवायला अशी लोक बोलवली ज्यांना तुमच्या जेवणाची गरज नव्हती. त्यांनी तुमचा भात खाल्ला, तुमचीच माप काढली. पण या सप्त्यात गावातली अशी माणसं जेवायला येतात ज्यांना त्या प्रसादाचं महत्व आहे, ज्यांना त्याची जाण आहे. म्हणून इथं द्या. दान त्याला करा ज्याला गरज आहे. पंक्ती घातल्या ना, ज्यांचा उदरनिर्वाह कष्टाने चालतोय, ज्यांना घोडधोड मिळत नाही, अरे अशा माणसांना खाऊ घालून बघा. व्यासपीठावर आहे, तुम्हाला पांडुरंगाच्या चरणाशी जागा भेटल्याशिवाय राहणार नाही. दान त्याला करा ज्याला गरज. जिथे धर्माचं काम आहे तिथे करत जा रे माऊली, विनंती आहे माझी. चला मग आम्हाला भगवंताचं नाम घेतल्याशिवाय पर्याय नाही. रावणाचे भक्त हे राम राम काय करता, रावण काय कमी? 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 ना तो अक्कीलंक सोन्याची, 33 कोटी देव बंदी करण्यात, नवग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला असा रावण. राम नावाचा दगड तरला यात काहीच नवल नाही, रावण नावाचा दगड तरला पाहिजे. इज्जतीचा प्रश्न आहे, इमेज. आजकालच्या लोकांना इमेज फार प्रिय. कॉलेजमध्ये पोरगा पडला ना तर तो लागलंय का बघत नाही, कुठल्या पुरीनं बघितलं का बघतोय. कारण लागण्यापेक्षा कुणी बघितलेलं फार दुखतं महाराज. खरंय की खोटंय? लोकांना इमेज, जी नाक कापलं तरी यज आहे म्हणते ती, पण इमेज इज्जत. रावण म्हणला आपला भितरला पाहिजे, आपला नाही तरला की आपलं भक्तमंडळ संपणार. रावणाला गरज होती, रावण आहे तो. रावणानं दगड घेतला, पाणी घेतलं, दगडावर नाव टाकलं, रावण दगड टाकला पाण्यात. आता मला सांगा, रावण नावाचा दगड पाण्यात तरला का बुडला? ए तरला का बुडला? बुडला. रावण नावाचा दगड बुडला. मायबाप हो, रावण नावाचा दगड तरला. तुम्ही म्हणाल एकतर तू महाराज नाहीतर आम्ही माणसं नाही. ज्याने देवाची बायको पळवली त्याचा दगड जर पाण्यात तरत असेल तर काय सत्यकर्म करण्यात मज्जा आहे? तरावा का? तरावा का? होय का माय तरावा? तुला काय वाटतंय, देव रावणाचा दगड तरावा का? होय का नाही? अगं बोल ग. नाही ना, मग का तरला? महाराज रावणाची बायको विचारतील कस काय, दगडावर रावण नाव होत, हो दगड तरला, हो कस काय? रावण म्हणला अगं दगड तरला, पण मी त्या दगडाला म्हंटलो तू जर नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ, म्हणून दगड तरला. आता विचार करा, रामाच्या शपथेने जर रावण नावाचा दगड तरला तर रामाच्या नावाने तुमच्या आमच्या जर का नाशिवंत देह तरणार नाही, सगळं काही तर कधी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे. त्या माऊलींना लोकांनी प्रश्न विचारला, आम्ही संसारिक माणसं आहेत, आम्हाला जमणार नाही असोणी संसारी जीवे.
संसारी असावे असोनी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनी राहती तैसे असावे करा पण गुंतू नका. सहा शस्त्र अठरा पुराण चार वेद उपनिषद महाराज या सगळ्यांचे महर्षी असणारे व्यासमुनी सांगताय. व्यासाची या खुणा, खूण म्हणजे इशारा, नजर नजर मी खून तुम्ही करता नवऱ्याला असं नवरा बायकोचं भांडण लागावं त्या दणक्यात पाहुणा यावा. तुम्ही पाहुण्यासमोर नवऱ्याला काहीच म्हणत नाही, तुम्ही फक्त इशारा करता. ज्याला कळलं त्यालाच कळलं महाराजसारखा कळलं पाहिजे. तसंच व्यास म्हणून इशारा करतात. खून फार महत्वाची. कौरवांनी पांडवासाठी लाख्यांचा महाल बांधला होता, जो राहण्यासाठी नाही तर जाळण्यासाठी बांधला होता. ही गोष्ट कौरवाच्या ऐवजी विदुराला माहीत होती. विदुर हा देशाचा पंतप्रधान होता त्या काळामध्ये. विदुर कौरवाकडनं जरी असला तरी पांडवांचा भक्त होता. दुर्योधनाला माहीत होतं ही फुटणारा गडी. दुर्योधनानं त्याच्यावर नजर ठेवायला एक माणूस ठेवला. महासभा भरली आहे, सभेत धृतराष्ट्र आहेत, गांधारी माता आहेत, भगवंत आहे, पांडव आहेत, कौरव आहेत, विदुरही आहे. विदुराने नजरे नजरेनं खून करून पांडवांना सांगितलं की या वेळी या काळी ही महाल जाळला जाणार आहे, काळजी करू नका, मी माझी माणसं ठेवले आहेत, तुम्हाला भुयार मार्गाने बाहेर नेऊन सोडतील. विदुराच्या या खुणेमुळे पांडवाचा जीव वाचला. व्यासमुनींच्या या खुणेमुळे तुम्हा आम्हाला मोक्ष मिळणार आहे. द्वारकेचा राणा देव येतो. मला कळत नाही पांडवाला घर नाही तर देव राहिला कुठे. देव देव राहायचं सगळ्यात सोपं ठिकाण आहे. स्वभक्ताची तरंजनम सदैव नंद नंदनम मनो जगून घ्या. काय काय म्हणत जा द्या. या सप्त्याला नसलं म्हणून काय झालं, पुढच्या वर्षी सप्ता हायच की. अरे पुढच्या वर्षी सप्ता हाय पण तुझं काय, पुढच्या सप्त्यापर्यंत तुम्ही राहचाल याची गॅरंटी तुम्हाला. म्हणून आहे त्या सप्त्याला मदत करत चला. वेळ गेली ना, एसटी गेल्यावर बस स्टँडला जाण्यात मज्जा नाही, आहे तोपर्यंतच जा. वेळ गेली ना, कभी प्यासे को पाणी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से क्या फायदा, कभी गिरते हुए को उठाया नहीं बाद आंसू पाने से क्या फायदा. मैं तो मंदिर गया पूजा रहती की पूजा करते समय मन में ख्याल आ गया, कभी पहिला दिवस आहे, अजून वेळ आहे. जपा, काहीतरी घेत चला. हा ज्ञानाचा मंडप आहे तर फार मिळणार आहे, फक्त घ्यायची क्षमता असली पाहिजे. आता सुरुवात झाली. इवले से रोप लाविले द्वारी पण पुढे त्याचा वेल उगेला गगनावरी मोगरा फुलला फुले वेची ताची भार कळीसी आला. माऊलींचं सुंदर गोड वर्णन आहे. आता शी रोप लावलंय, इट इज द बिगिनिंग, अजून फार मोठं व्हायचं आहे. त्याच्यासाठी धीर ठेवा, संयम ठेवा, केलेलं सोडून देऊ. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या सप्त्याचं नाव या भगव्यावर असंच फडकत राहिलं पाहिजे. ही ताकद तुमच्या गावकऱ्यांनी ठेवली पाहिजे. आणि एवढी जर ताकद ठेवली ना, भगवंत तुमच्या पाठीशी आहे, मी विश्वास देते. फक्त प्रेमाने करा. काय ग माय,
जी मजा या सत्यात आहे ती कुठंतरी मिळेल का? एक आनंद आहे, एक आपुलकी आहे, आणि ती आपुलकी तुम्हाला मला जपायची. बोलण्या बोलण्याच्या ओघात दोन चरणं प्रामुख्याने सोडवली, पण दोन चरणं वेगाने सोडवली. पण काळजी करू नका, जे काही राहिलंय ते सांगण्यासाठी मी पुन्हा येईल. तसं नाही महाराज, त्यांचा माझा काही सुद्धा संबंध नाही बाबा, पण जमलं तर येईल महाराज बरं का. फक्त तुम्ही कीर्तनाला आलाय तसं काहीतरी घेऊन जा, चांगल्या बघून चपल्या उचला, आपली पॅरेगॉन ठेवायची, लोकांची बाट हाणायची, काय एवढंच करायचं महाराज. तसं येतं तरी काय आपल्याला, आहे की नाही महाराज? लय अवघड कीर्तन, लोक आलेत कशाला करतात काही याचं कळत. काहीतरी घ्या गय, काहीतरी. मूर्तीकार दोन मूर्त्या घडवतो, विकायला आणतो, सांगतो यातली एक 10 लाखाची, एकीला किंमतच नाही. लोक म्हणतात कस काय सोन्याची चांदीची, दोन्ही एकाच धातूच्या, समान मापाच्या, समान वजनाच्या, फरक नाही. मग 10 लाखाची कमी किमती किंमतच नाही असं का तुम्ही ओळखा? एक संत येतात, एका मूर्तीच्या कानात दोरी घालतात, ती या कानातनं बाहेर येते. संत सांगतात हिला काहीच किंमत नाही, तीच दोरी दुसऱ्या मूर्तीच्या कानात घालतात, ती या कानातनं बाहेर येत नाही, तिला अशी काही वेज असतात, ती भिंबीतनं बाहेर येते. संत सांगतात ही 10 लाखाची. काय कळलं? कळलं काय? जो इकडून घालून इकडून सोडून देतो कवडीचीही किंमत नाही, पण जो इकडून घालून आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो त्याच्या जीवनाचं लाख मोड झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रयत्न करा, आचरणात आणा, आणि हे सगळं कधी सिद्ध होणार आहे किंवा कधी प्राप्तीला जाणार आहे तर त्याचं कारण नामस्मरण आहे. प्रेमाने सर्व पुरुष मंडळी हात वरी करा. पुरुष मंडळी पाठीमागचे कीर्तनात जेवढे पुरुष आहेत, अंडरलाईन दिस वर्ड प्लीज, पुरुष. घेतले प्रेमाने. राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे. आपण इतके इमानदार लोक आहे, किराणा दुकानदाराचा पेन कायम सुतळीनं बांधलेला असतो, त्याला माहित आहे गावलं इमान आहे. आपण चोर पकडायची मशीन होती जपानमध्ये आणली, तासात 20 चोर गेले, ऑस्ट्रेलियात आणली तासात 30 चोर गेले, तीच मशीन भारतात आणली 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. लोकलही इमानी महाराज आपली. आमच्या देशात, आमच्या देशात 1000 बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव दारिद्र्य रेषात. कळलं त्यालाच कळलं महाराज, कुठं कुणाला सांगता लई इमानदार आपले. आपण इतके इमानदार आहे, आपण पैशा पायी गावात असा सरपंच केला ज्याला सही सुद्धा येणार. तुमच्यातला चांगला आहे, साप्त्याचा पहिलाच दिवस आहे महाराज बरं का, आणि सरपंचावर सगळं अवलंबून असतंय महाराज. नाही इथलं चांगलं आहे म्हणून लोकांना सांगते बरं का, जागेवर जरा डोळे उघडीत जात. चला आता यांचं झालं, तुमचं काय
सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे, सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे नाही तर तुम्ही माझ्या पार्टीच्या मला तुमची फार मजा येते, तुम्ही खालीच घ्या बाय, पण हाताने टाळीन मुखाने नाम आलं पाहिजे. हे बघा ऐकत जा रे, तसं खरं आहे म्हणा, नाथ बाबा सांगतात न ऐकती, मी बोलत नाही, माझं झोंबत तुम्हीच बोला महाराज. बरं का तुका म्हणे मी लो सांगता, लोकांनी त्यांचं ऐकलं नाही माझं काय ऐकणार आहे. महाराज खरं सांगू का, थोडं बोलल्यावर लागत पण एवढं गबाळ जमलंय, ह्यातलं निम्मेच कीर्तन ऐकायला आलीत. निम्मी तर एकाच कामासाठी आल्यात, पोरगी कशी अस टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची, नाकाच्या जागीच नाक आहे, डोळ्याच्या जागेच डोळे आहेत. त्याला आनंद हा घेण्यावर असतो. कीर्तनकार कोण आहे हे महत्वाचं नाही, कीर्तन आहे हे महत्वाचं आहे, कारण कीर्तन ही परंपरा मोठी आहे महाराज, आणि याला साथ द्या ही विनंती आहे महाराज. प्रेमाने विठोपाय रखुमा पंचक्रोशीला लाजवेल एवढा सुंदर तुम्ही सप्ता करताय महाराज, आणि हा सप्ता अखंडित चालत राहील पांडुरंगाची प्रार्थना. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या मनस्वी आभार. सुंदर टाळकरी ही जी पोरं आहेत ना, ही पुढे जाऊन पैसे कमावतील नाही कमावतील मी सांगू शकत नाही. ही माणसं पुढे जाऊन पैसे कमावतील नाही कमावतील याची खात्री मी देऊ शकत नाही, पण ही जिथं असतील तिथं यांचे मायबाप असतील याची खात्री मी तुम्हाला देऊ शकते. एवढी ताकद यांच्यात आहे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे होईना भिकारी पंढरीचा म्हणे त्यांचे मनस्वी आभार. सर्वच कार्यकर्ते मंडळी श्रोते मंडळी संत मायबाप तुम्ही इथे जमला तुमच्या मनस्वी आभार. सुंदर मृदुंगा वादक त्यामध्ये आमचे मारुती महाराज असतील, दादा असतील त्यांच्यासुद्धा मनस्वी आभार. विनेकरी ताई असतील, सुंदर गायनाचारी असतील तुमच्या दोघांचाही मनस्वी आभार. त्याचबरोबर सुंदर माईक सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. तुम्ही मायबाप जमला तेवढ्या कष्टाने इथे आला तुमचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर माफ करा. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझमें ऐसी कोई बात नहीं. तुमचं तुम्हालाच अर्पण. पुन्हा एकदा तुमच्या चरणी प्रार्थना.
काही घेतलं त्यातलं काहीतरी घेऊन जा ही विनंती सेवेला विराम. ज्ञानोबा माऊली माऊली तू का रा.